हॅलो मित्रांनो, गुड आफ्टरनून, गुड इव्हिनिंग. तर आजपर्यंत आपलं कालपर्यंत ऑप्टिमाइज परचेसिंग टॉपिक संपलेला आहे. त्याचे आपण दोन प्रकार बघितले होते, ऍटो पीओ विथ पीआरएन आणि ऍटो पीओ विथ गुड रिसेट. तर आज आपल्याला स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर बघायची आहे. तर चला वन बाय वन आपण स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर म्हणजे काय, की आपल्याला एकाच कंपनीच्या एका स्टोरेज लोकेशन मधून दुसऱ्या स्टॉक स्टोरेज लोकेशनला किंवा अदर स्टोरेज लोकेशनला स्टॉक पाठवायचा असतोय. तर त्यासाठी आपल्याला आधी एक नवीन प्लांट तयार करायचा आहे. तर आपण प्लांट तयार करूया. तर प्लांट तयार करण्यासाठी आपल्याला टिकोड काय होता, XK010 XK010 OX10 सॉरी, आपल्याला काय होता OX10. तर न्यू एंट्रीवर आपण ऑलरेडी प्लांट तयार केलेले होतं, तर काय टाकू आपण TA00 काय टाटा न्यू प्लांट. एक मित्रांनो, माझी बॅटरी लो झाली, चार्जिंग लावतो. तर मित्रांनो, तर आपण कुठं आलो होतो, नवीन प्लांट तयार करायचा होता. नवीन प्लांट करण्यासाठी काय केलं होतं आपण, TA00 कोड दिला होता प्लांट साठी, नाव दिलं आणि इथं फॅक्टरी कॅलेंडर मध्ये 01 जे की स्टँडर्ड आहे, फॅक्टरी कॅलेंडर जर्मनी स्टँडर्ड साठी. सेव्ह करा, इथं कंपनी टाका, टाटा न्यू प्लांट सिस्टम मध्ये टाटा, कंट्री इंडिया आणि महाराष्ट्र 13. एंटर करा. आता काय करायचं, आपल्याला स्टोरेज लोकेशन क्रिएट करायचं, /OX09. स्टोरेज लोकेशन क्रिएट करण्यासाठी टिकट काय, OX09 कोणासाठी करायचं, आपल्याला TA00 जे की आपला नवीन प्लांट आहे त्यासाठी. इथं न्यू एंट्री करा, स्लॉट लोकेशन 01 टाका आणि रॉ मटेरियल साठी. हे झालं काय, तुमचं स्टोरेज लोकेशन झालंय. आता काय करायचं, आपल्याला असाईन करायचं आहे. आता कशाला, नवीन जे प्लांट केलेला आहे ना, तर त्याला आपल्याला कंपनी सोबत असाईन करायचं आहे. त्यासाठी काय, /OX18. जर कंपनी सोबत जर तुम्हाला प्लांट असाईन करायचा असेल तर काय, OX18. कंपनी साठी नाही, सॉरी, कंपनी कोड साठी करायचं आपल्याला. क्लिक एंट्री, कंपनी कोड काय होता आपला, TA01, प्लांट काय होता, TA00. इंटर करा आणि कंट्रोल एस. आता हा प्लांट काय, कंपनी कोड सोबत झालाय. आता परचेसिंग ऑर्गनायझेशन सोबत करायचं, /NOX17. नेव एंट्री करा, TA03 आपलं परचेस ऑर्गनायझेशन टाकलेलं होतं आणि प्लांट काय होता, TA00. एंटर करून सेव्ह करा. आपण काय करायचं, एक नवीन प्लांट तयार केलाय, एक स्टोरेज लोकेशन क्रिएट केलंय, प्लांट आहे तर कंपनी कोड सोबत आणि परचेस ऑर्गनायझेशन सोबत आपण काय केलेलं आहे, असाइन केलेलं आहे. आता काय करायचं, आपल्याला मटेरियल मेंटेन करायचं आहे. आपल्याला /NMM01. तर आपला मटेरियल नंबर काय होता, आपला 1672. मटेरियल नंबर आपला काय होता, 1672. बेसिक विंटर. प्लांट काय आपला, TA00, SL0 स्टोरेज लोकेशन. इंटर करा. इंटर केल्यानंतर परचेसिंग ग्रुप काय होता आपला, TA0. इंटर करा, अगेन इंटर करा. रॉ मटेरियल साठी व्हॅल्युएशन क्लास 3000, व्हॅल्युएबल प्राइस आणि 500. इंटर करा. इथं इंटर करा. हे काय झालेलं, आपला मटेरियल मेंटेन केलंय. कायसाठी, आपल्या नवीन जो प्लांट तयार केलेला आहे त्यासाठी आपण काय केलंय, मटेरियल मेंटेन केलंय. आता काय करायचं, आपल्याला सिलेक्ट न्यू मटेरियल टाईप. आता जे आपण प्लांट केलाय, जे मटेरियल आपण मेंटेन केलंय ना, आता त्याला त्याचा टाईप मेंटेन करायचा आहे. तर त्यासाठी काय करावं लागेल, /NOMS2. इंटर करा. सॉरी मित्रांनो, एक
फोन आलेला आहे, अर्जंट आहे, आपण एकच मिनिट. तर इथे काय करायचं, मटेरियल टाईप कायसाठी, आपण रॉ मटेरियलसाठी ना, तर रॉ मटेरियल क्लिक करा, ह्या क्लिअर क्वांटिटीवर व्हॅल्यू अपडेटिंग डबल क्लिक करा आणि पोझिशनवर जा. आपण कोणत्या प्लांट, नवीन प्लांट जी क्रिएट केलेला आहे तो काय केला, टी ए 00 आणि मटेरियल टाईप का होता, रॉ मटेरियलसाठी आपण मेंटेन करणार. तर इथं क्लिक करा क्वांटिटी आणि अपडेटिंग आणि कंट्रोल एस करून सेव्ह करा. इथं काय केलं, आपण एक आधी मटेरियल मेंटेन केलंय ना नवीन प्लांटसाठी, यानंतर काय केलं, जे नवीन मटेरियलसाठी हे केलेले प्लांट केलेला त्याला मटेरियल टाईप त्याचा सिलेक्ट केलाय रॉ मटेरियल. आता काय करायचं, आपल्याला एक परचेस ऑर्डर टाकायची आहे स्टॉक ट्रान्सपोर्ट स्लॅश एन एम ई इक्विएन. तर तुम्हाला लास्ट टाइम मी बोललो होतो की आपल्याला जर परचेस ऑर्डर क्रिएट करायचं असेल, टी कोड काय, एम ई 21 एन आणि इंटर करा. इंटर केल्यानंतर काय करायचं, इथं जी स्टँडर्ड परचेस ऑर्डर दाखवते ना त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं यूएस जे आहे, या काही यूएसबी जे आहे स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर त्याला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर काय करायचं, सप्लाय प्लांट, आता आपला ओल्ड प्लांट काय आहे टी ए 02, परचेस ऑर्गन काय टी ए 02 सॉरी 3A, नंतर टी ए 0 आणि टी ए 01 इंटर करा. आता काय करायचं, आपल्याला परचेस ऑर्डर कोणासाठी तयार करायची, आपल्याला ज्याच्यासाठी पाहिजे, तर आपल्याला काय नवीन जी प्लांट तयार केला तर आपल्याला त्याच्यासाठी पाहिजे ना, त्याच्यामुळे आपल्याला इथं नवा टाकायचा आहे. आता आपलं मटेरियल काय, 16 72 क्वांटिटी टाका 1000 के जी, डेट 15/03/2023, एस एल 01. इथं प्लांट मध्ये काय करायचं, नवीन जे क्रिएट केलेला आहे तर त्यासाठी परचेस ऑर्डर आपल्याला टाकायची आहे. इंटर करा, अगेन इंटर आणि कंट्रोल एस करून सेव्ह करा. सेव्ह करा, जरी डिफॉल्ट आलं तरी यस टाका. यस टाकल्यानंतर काय होईल, हा जे तुमचा परचेस ऑर्डर नंबर म्हणजे ट्रान्सफर ऑर्डर नंबर क्रिएट झालाय त्याला राईट करून घ्या, काय 45/03/1766. नंतर आता त्याची काय करायचं, गुड इश्यू करायची स्लॅश एन एम आय जी ओ, गुड इश्यू करा. त्यानंतर काय करायचं, इथं गुड इश्यू ला क्लिक करा. इथं काय करायचंय, परचेस ऑर्डर, गुड इश्यू आणि परचेस ऑर्डर काय होतं, 66. इथे 1000 बरोबर आहे, 351 मोमेंट. इथे आयटम ओकेवर क्लिक करा, इंटर करा, स्टोरेज लोकेशन राहिले इंटर करा आणि इथं वेअर टॅबवर जा. वेअर टॅबवर इथं स्टोरेज लोकेशन आहे SL01 आणि इंटर करा आणि इथं पोस्ट करा. पोस्ट केल्यानंतर आपण चेक करू तर आपल्या स्टॉकमध्ये आले का, स्लॅश एन एम एम बी ई इंटर करा. 16/72/00 इथं बघा, हे 1000 मटेरियल आलेलं आहे. तर इथं मित्रांनो आपला स्टॉक ट्रान्सफर ऑर्डर मटेरियल ऑर्डर झालेलं आहे. एका प्लांट मधून आपण दुसऱ्या प्लांट मध्ये मटेरियल शिफ्ट केलेलं आहे. चालतंय मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरला. आपलं पुढचं लेक्चर मध्ये इनव्हॉइस व्हेरिफिकेशन आपल्याला टॉपिक घ्यायचा आहे. तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला. जर तुम्हाला काही अडी अडचण असेल, माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7447737871. तर तुमचे एरर्स असेल, काही डाऊट वगैरे असेल, तर तुम्ही त्याला मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकताय. आणि नंतर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल किंवा काही इश्यू जरी असेल ते पण तुम्ही मला सांगू शकताय. माझ्या चॅनलला जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत जर झालं पॉसिबल तर शेअर करा. थँक्यू.